नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या के एस क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आम्ही तुमच्यासाठी खास ब्लॉग. आणि हा ब्लॉग असणार आहे पुन्हा एकदा आपला लाडका गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त. तर नक्कीच हा व्हिडिओ देखील पूर्ण बघा, कारण की दरवर्षीप्रमाणे जशी तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मजा येते तशीच यावर्षीसुद्धा अजून मजा येणार आहे. तर चला तर मग जाऊया गणपती विसर्जनाला. तर मित्रांनो, गणपती विसर्जनाला अजून थोडा टाईम आहे, तर त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो आमच्या काही गणपतींचं दर्शन घडून देतो. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. तुम्ही ओळखला का हा घर, की आम्ही याच घरामध्ये आमचं गाव माझीचे शूट केलं होतं. तर नक्कीच ती व्हिडिओ देखील बघा, खूप सुंदर व्हिडिओ आहे. तुम्हाला आपल्या गावाबद्दल असणारी भावना त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवली आहे. तर चला आता आम्ही तुम्हाला पहिल्याच गणपतीचं दर्शन घडून देतो आहे. तर मित्रांनो, आमच्या मामांचं घर आणि आमचं मामा अजून एक गणपती दाखवतो. आपले सबस्क्रायबर प्रथमेश मुरले यांचं त्यांच्याकडे आपण तर मित्रांनो, आज आमच्याकडे थोडी लाईट गेली म्हणून थोडा कालक कालक दिसत असेल. तर त्याला अजून तुम्हाला दाखवतो. मला गौरीचं पण दर्शन करून देतो. दादाच बांधणं काय गेलेलं काय माहित नाही. आता भाण्यांचा येईल ना. आपण बघतोय की इथे सत्यनारायणची पूजा देखील आज आहे. तर नक्कीच आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे पूजा असते हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवतोय. मी
गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो, आपण बघतोय की विसर्जनाच्या वेळेस प्रसादीची तयारी करताना आपल्याच गावातील गणपतीचे भक्त तर मित्रांनो, आपण बघतोय की जे आम्ही टी शर्ट केले होते ते टी शर्ट आपल्या या छोट्या या दोन छोट्यांनी देखील घेतलेले आहेत. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. चला मित्रांनो, आता आपण आलोय गौरीच्या ठिकाणी. बघू शकता, असं बघितल्यावरती प्रसन्न वाटत. मित्रांनो, असं वाटतंय सर्व गणपती बघून असेच आमच्या गावामध्ये भरपूर गणपती आहेत. तुम्हाला आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे काहीच गणपतीचं दर्शन घडून देतोय. तर चला अजून एक गणपतीचं तुम्हाला दर्शन घडून देतो. बोला गणपती बाप्पा.
खूप भारी वाटतो गणपती बाप्पासोबतच तुम्हाला आमच्या गावातील आमचं दुकान सुद्धा दाखवतो. तर हा आहे आमचं दुकान. तर कधी आला आमच्या गावामध्ये तर नक्की या. गणपती बाप्पा तर मित्रांनो मी आता तुम्हाला काहीतरी युनिक डेकोरेशन दाखवतो. मला माहितीच आहे की यावर्षी वर्ल्ड कपमध्ये इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तर त्याचंच डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण बघतोय की सुंदर असं वर्ल्ड कपचं डेकोरेशन केलं आहे. या वर्षी टीम इंडियाने ICC T20 वर्ल्ड कपमध्ये हा वर्ल्ड कप घेऊन आलेला होता. तर त्याचं जे डेकोरेशन आज आपण आमच्याच गावातले प्राजक्ता टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या इथे आलोय. तर का तुम्हाला मुंबई येते किंवा मुंबईवरून गावी यायचं असेल
तर यांना कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय आणि नक्कीच त्यांच्या गाडीमध्ये या. बसा बसा बसा, चालेल. काय ना, हे ब्लॉगच आहे. येतात.
तर मित्रांनो बघताय ना की आता आम्ही ज्या घरामध्ये गेलो होतो त्या घरामध्ये आम्हाला नावाने नाही ओळखलं तर आमच्या या यूट्यूब चॅनलमुळे ओळखलं. तर या यूट्यूब चॅनलमुळे आमची खूप ओळख झाली आहे आणि या सर्वांचं श्रेय जातं ते म्हणजे तुम्हा सर्व प्रेक्षकांना. तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे असंच साथ पुढे देखील असू द्या. तर चला आता शेवटचे काहीतरी 2-3 गणपती राहिले त्यांचं सुद्धा तुम्हाला दर्शन घडवतो आणि त्यानंतर आपण जाऊ थेट विसर्जनाच्या ठिकाणी. चला आनंद होतोय कारण की आम्ही जिथे जिथे ज्या ज्या घरामध्ये जातोय तर त्या त्या घरातली सर्व लोक आम्हाला बघून बोलतात की तुम्ही ते यूट्यूबर ना. तर खरंच खूप आनंद होतोय. हे सर्व काही तुमच्यामुळेच होतंय. खूप खूप धन्यवाद तुमचे. तर चला अजून आता फक्त काही 2-3 घरच राहिलेत ते तुम्हाला दाखवतो आणि आपण लगेचच जाऊ गणपती विसर्जनाच्या ठिकाणी. तर चला मित्रांनो आपण आलोय आमच्या गणपतीतील शेवटच्या घरामध्ये शेवटचं गणपती दाखवायला. तर नक्कीच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. हा व्लॉग आम्ही इथे स्टॉप करणार आहोत कारण की याच्यानंतरचा व्लॉग असणार आहे आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त. तर चला दाखवतो तुम्हाला हा शेवटचा गणपती. तर मित्रांनो हा होता आमच्या गावातील शेवटचा गणपती आणि विसर्जनासाठी त्याला बाहेरसुद्धा काढलं होतं. तर आमच्या गावातील हे सुंदर सुंदर गणपती तुम्हाला कसे वाटले हे नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमच्या गावामध्ये यायला आवडेल का हे देखील नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये लगेचच आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या व्लॉगमध्ये. तर चला